ब्याण्णव नाही, शहाण्णव नाही, सत्त्याऐंशी नाही, अठ्ठ्याऐंशी नाही, सगळा मराठा सरसकट एक. ह्यात काय भेदभाव करू नका. ह्या जुन्या परंपरा होता, मी उच्च तू खाली तू खाली, संपलं निघून गेलं. आता जपानची पोरगी अमेरिकेत पोरगं करायला लागलं आणि अमेरिकेत आपली पोरगी लग्नाला निघून चालली. ही कुटुंब आनंद बसू नका असलं काय तुम्ही. परिस्थिती अशी झालेली आहे की हा समाज उपजीविकेचं याचं साधन होतं जमीन. आणि 41 वर्ष आहे पाठीमग बॅकफुटला आपण शिवकालीन जरी गेलो तर ज्याच्याकडे जमीन जादा तो गावातला सर्वात श्रीमंत माणूस गणला गेलेला आहे ते आत्तापर्यंत. आता काय झालं, पंजाबची जमीन 400 वाटली, 400 पुन्हा बापांना तुकडं झालं. आणि आता पोरांना परत त्याचं तुकडं 1.5-2 पुढची पिढी, मी आता आपण भाषण मी बोलतो आहे तुम्ही ऐकता, हे ज्या पुढच्या पिढीला 1.5-2.5 एकराच्या वर कुठल्याही मराठा पोरांना जमीन वाटणीला येत नाही. ही भयावह परिस्थिती आहे. त्यामुळं सरकारनं काही करून हे आरक्षण दिलं पाहिजे या भूमिकेचा मी आहे. आणि जरा गेला या भूमिकेबाबत मी माझा त्याचवेळी पाठिंबा दर्शवतो. राजकीय पक्ष म्हणून तुमची काय भूमिका याबाबत? एकनाथ शिंदे साहेब निश्चितपणे हा प्रश्न सोडवणार. संजय राऊतांना कुठेही काय घडलं तरी या सरकारवर टाकण्याची सवय लागलेला. एखाद्या ठिकाणी कोंबडं जरी आजारी पडून मेलं तर जरा राऊत म्हणणार की एकनाथ शिंदे साहेबांमुळं ही कोंबडा मेला. ही परिस्थिती ह्या राऊताई झालेली आहे. परिस्थिती जी आहे ड्रग्ज हा एक भयावह विषय आहे आणि त्यावर सरकारनं अतिशय कडक निर्णय घेतला पाहिजे. आणि तो निर्णय ड्रग्ज विकणाराची अंतिम, जसे आता बलात्कारावर फाशी शिक्षा केली, ड्रग्ज विकणाऱ्याला फाशीच्या शिक्षेची तरतूद झाली पाहिजे. जिल्ह्यात असलेल्या सर्व धरणाची पालकमंत्री आणि तथा या राज्याचे उपमुख्यमंत्री या नात्यानं माननीय अजितदादा पवारसाहेब यांनी बैठक घेतली. सर्व धरणाचं 3-4 धरणाचं आत्ता बैठक संपली. माझ्या तालुक्यात निरा देवधरवरून निरा उजवा कालवा या कालव्याचं पाणी पंढरपूर सांगोला या भागाला मिळतं. त्या भागात 10 तारखेपासून पुन्हा रोटेशन सुरू करण्याचं ठरलेलं आहे. पाणी यावेळी धरणात 3.5 TMC कमी आहे, तरी हे रोटेशन काटकसरीनं पाणी कुठेही वाया न जाऊ देता काढण्याचं धोरण ठरलेलं आहे. आपला दुष्काळ नाही ते कसं झालंय, आता तुमच्या बारक्यापणी दुष्काळी होता, माझ्या तारण्यापणी मी सुकाळी केला आहे. 6 योजना त्याला आलेत. आता टिंबू तुम्हाला मिळालं, म्हैसाळ मिळालं, नेरा उजवा कालवा 5 नंबर फाटा मिळाला, 4 नंबर फाटा मिळाला. यावर्षी उडी टंचाई असताना सुद्धा आत्ता तुम्ही मोबाईलवर फोन चालू करायचा आणि तालुक्यात कुठंच अडचण पाण्याची नाही. मान नदी पूर्ण भरलेली आहे, कोरडा नदी भरले, कासाळवाडा भरलेला आहे, वाटमऱ्याचा वाडा भरलेला आहे, हत्तीचा वाडा भरलेला आहे. पावसाळा एवढं पाणी आज माझ्या तालुक्यात. आणि यासाठी मी राजकारणात आलो होतो, मी आमदार व्हाय राजकारणात आलो नको, ते मी करून दाखवले. ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी स्वतःला थोडंसं कोरोनाच्या भीतीमुळं एकाकी ठेवल्यामुळं झालेले परिणाम. दादा आमचं आता चांगलं करते.